नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आहे आपण सर्वांना हे माहीतच आहे सो एकंदरीत आज एक डिसेंबर आहे आजपासून अठ्ठावीस एप्रिलपर्यंत एकूण दीडशे दिवस आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण या दीडशे दिवसांचा प्लॅन नेमका कसा असावा हे आपण इथं सांगणार आहोत या, या प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मॉडिफिकेशन करू शकता तसेच आपणा सर्वांना माहिती आहे की दोन हजार चोवीसची जी मुख्य परीक्षा आहे राज्यसेवेची ती एम सी क्यू बेस्ड शेवटची परीक्षा आहे त्याच्यामुळं आपल्याला या परीक्षेसाठी खूप मेहनत घ्यायची आहे आणि या मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचण्याआधी पूर्वपरीक्षेचे जे आपलं हर्डल आहे ते आपल्याला पार करायचं आहे सो एकंदरीत आपल्याला इथं आपण डुअर डायची अशी सिच्युएशन आहे आणि आप आपल्याला इथं पूर्वपरीक्षा एकदम जोमाने द्यायची आहे सो एकंद्रित आपल्याला सर्वात माहिती आहे की पूर्वपरीक्षेमध्ये दोन पेपर्स आहेत त्यातील पहिला पेपर आहे जी आणि दुसरा पेपर आहे सी सॅट जी एसमध्ये शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्काला म्हणजे एक एम सी दोन मार्काला मार आहे आणि मार याच्यात वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे सी सी पण तसंच आहे शंभर क्वेश्चन दोनशे मार्काला आणि ती वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे पण आपल्याला सर्वांना माहिती की रिसेंटली काही चेंजेसनुसार सी सी एट ही आता क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये तेहतीस टक्के म्हणजे एकंदरीत एक आपल्याला दोनशेपैकी सदुसष्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे आहेत क्वालिफाईंग होण्यासाठी सो त्यानुसार आपण हा प्लॅन बघणार आहोत सर्वात आधी आपण सी सी एडचा प्लॅन बघूया सी सॅटचं जर आपण बघितलं तर इथं दोन प्रकारचे विद्यार्थी आपल्याला दिसतात पहिले म्हणजे ज्यांची सी सॅटवर कमांड आहे आणि दुसरे म्हणजे सी सॅट अवघड जाणार आहे एकंदरीत आपण म्हणू शकतो की जे सायन्सच्या स्ट्रीमवाले आहेत इंजिनिअरिंग वगैरेचे त्यांना सी सॅटवर बऱ्यापैकी कमांड असते आणि जे आर्ट्स सेक्शनचे आहेत अशा काही विद्यार्थ्यांना हे सी सॅट अवघड जाऊ शकतं सो एकंदरीत आपण अशा विद्यार्थ्यांसाठी प्लॅन कसा आहे तर बघूया ज्यांचं सी सॅटवर कमांड आहे त्यांना सी सी जास्त फोकस करण्याची गरज नाही आहे कारण की सी सी ही आता क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे सो अशा विद्यार्थ्यांनी काय करावं तर दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसमध्ये जे सी सी पेपर झालेले ते आहेत तेच आपल्याला सोडवायचे ते आहेत आणि त्याचाच अॅनालिसिस करायचं आहे आणि ह्याचाच तुम्हाला अठ्ठावीस एप्रिलच्या परीक्षेमध्ये फायदा होईल सो एकंदरीत हे पेपर आपल्याला काही सॉल्व करायचे आहेत तर कधीही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना जो सर्वात नंतर झालेला आहे तो पेपर आपल्याला सॉल्व करायचा आहे उदाहरणार्थ डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला सी सी दोन हजार तेवीस बावीस एकवीसचे पेपर सॉल्व करायचे आहेत जानेवारीमध्ये दोन हजार वीस एकोणीस अठराचे सॉल्व्ह करायचे आहेत फेब्रुवारीमध्ये दोन हजार सतरा सोळा आणि दोन हजार पंधराचे तर मार्चमध्ये दोन हजार चौदा आणि तेराचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत या चार महिन्यामध्ये हे पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एप्रिलमध्ये एक दोन दिवसात हे सर्व पेपर एकदा रिव्हिजन करून घ्यायचे आहेत आणि याच्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला शीड बनवायचे आहे म्हणजे जे काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत जे आपल्याला परीक्षेच्या जायच्या आधी वाचायचे आहेत अशी फॉर्म्युल्याचे तुम्ही एक दोन पेज लिहून ठेवा म्हणजे परीक्षेचा एक दोन दिवस आधी तुम्ही हे वाचू शकता आता ज्यांना सी सॅट आवडतं त्यांना काय करायचं तर त्यांना आधी आपण जे आता सांगितलं प्रिवियस इयर क्वेश्चनबाबत ते सर्व करायचंच आहे म्हणजे त्यांनाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि ते तशाच मंथवाईज करायचे आहेत पण त्यांच्यासाठी एक अजून इतर ॲडिशनल रिक्वायरमेंट म्हणजे त्यांनी दररोज अर्धा तास तरी सी प्रॅक्टिस करावी सो हे लक्षात ठेवा त्यांना फक्त ॲडिशनली त्यांनी जरी अर्धा तास दिला सी सी तरी फायदा होऊ शकतो किंवा या अर्ध्यासामध्ये आयोगाचे दुसऱ्या परीक्षेमध्ये जे सी सी क्वेश्चन आहेत ते तुम्ही इथं सॉल्व्ह करून बघू शकता सो अशा प्रकारे तुम्हाला सी सी प्लॅनिंग करायचं आहे सो एकंदरीत आता आपण जनरल सायन्स म्हणजे जी एसचं प्लॅनिंग कसं करायचं ते पाहूया आपलं जे काही व मागची मागील वर्षांच्या जे जॅनेल्स आहे त्याच्यावर आपल्याला असं दिसतं की इतिहासामध्ये इतिहासावर पंधरा प्रश्न विचारले जातात जी एसमध्ये त्याच्यानंतर भूगोलवर सुद्धा एकंदरीत पंधरा प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर सुद्धा पंधरा प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्रावर सुद्धा पंधरा प्रश्न विचारले जातात आणि विज्ञानावर वीस प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीवर पंधरा प्रश्न आणि पर्यावरणावर पंधरा प्रश्न सो एकंदरीत आपलं जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं अॅनालिस्ट आहे त्यानुसार आपल्याला एकंदरीत असं हे एक आपल्याला इथं सेक्शन वाईज किंवा आपण म्हणू शकतो की सब्जेक्ट वाईज किती प्रश्न येतात हे आपल्याला याच्यावरून कळतं सो so, याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे एकंदरीत एम पी एस सीमध्ये प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं खूप महत्त्व आहे कारण की बरेचसे प्रश्न रिपीट होतात किंवा त्या त्या टाईपचे प्रश्न पडतात रिपीट तर नक्कीच होतात कधी कमी प्रश्न रिपीट होत असतील कधी जास्त असतील पण रिपीट नक्की होतात त्याच्यामुळे प्रिवियस इयर इयरचे क्वेश्चन आपल्याला नक्की सॉल्व करायचे आहेत सो जी एसचेसुद्धा पेपर तुम्हाला जसा आपण सी सांगितलं तसा सॉल्व करायचे आहे की डिसेंबरमध्ये तुम्हाला जे रिसेंट पेपर झालेले आहेत तेवीस बावीस एकवीसचे ते सॉल्व करायचे आहेत जानेवारीमध्ये तुम्हाला वीस एकवी वीस एकोणीस अठराचे सॉल्व करायचे आहेत फेब्रुवारीमध्ये सतरा सोळा आणि पंधरा या वर्षांचे हे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत आणि मार्चमध्ये चौदा आणि तेराचे सॉल्व्ह करायचे आहेत तसेच एप्रिलमध्ये एक दोन दिवस तुम्ही याचं फास्ट रिव्हिजन करू शकता परीक्षेच्या आधी या सर्व पेपरचं तसेच आपण हे प्रिवियस इयर क्वेश्चनबरोबर बघितलं आता बरेच जण विचारतील की सर टेस्ट सिरीज लावायची गरज आहे का सो सी सॅट तर आता क्वालिफाईंग आहे सो माझ्या मते सॅटला टेस्ट सिरीज लावायची गरज नाही आणि जी लाई टेस्ट सिरीज लावायची गरज नाही कारण की एम पी एस सीचे जे पेपर्स आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन तेच खूप महत्त्वाचे आहेत हो जर तुम्हाला टाईम तुमच्याकडे जास्त उरत असेल तर एम पी एस सी आयोगाच्या इतर परीक्षांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायला पाहिजे जसं की ग्रुप बीच्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेचे प्रश्न ग्रुप सीचे प्रू पूर्व मुख्य परीक्षेचे प्रश्न तसेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नुकत्याच ज्या परीक्षा झाल्यात त्याचे पेपरसुद्धा तुम्हाला एम पी एस सीच्या वेबसाईटवर मिळतील हे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये जे आपले रिलेवंट सिलेबसचा पोर्शन आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र याचे प्रश्न बघा आणि ते सॉल्व्ह करा आता आपण जी एसची मंथ वाईज प्लॅनिंग कशी असायला पाहिजे हे बघूया एकंदरीत माझा असा फॉर्म्युला आहे की इथं तुम्ही इझी सब्जेक्ट्स आधी करायचे तुम्हाला इझी सब्जेक्ट फर्स्ट सो एकंदरीत डिसेंबरमध्ये इतिहास भूगोल हे जे विषय आहेत हे बऱ्याच जणांनी वाचलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की हे विषय तुम्ही अजून एकदा डिसेंबरमध्ये व्यवस्थित करून घ्या इथेच भूगोल आणि चालू घडामोडी तुम्हाला दररोज करायचं आहे आपल्याला दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेवीसचं सर्व चालू घडामोडी महत्त्वाचं आहे सो एकंदरीत तुम्ही दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीचं रिव्हिजन डिसेंबरमध्येच सुरू करू शकता त्यानंतर चोवीसमधले जे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना आहे हे सुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे चालू घडामोडी हा सेक्शन जो आहे तो आपला कंटिन्युअस चालूच राहणार आहे दररोज ते तुमच्या रिक्वायरमेंट्सवर तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा जानेवारीमध्ये तुम्हाला राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र त्यासोबत चालू घडामोडी फेब्रुवारीमध्ये विज्ञान आणि पर्यावरण त्याच्यासोबत चालू घडामोडी आता एकंदरीत आपण या तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस या सर्व विषयांचा कव्हर करायचा आहे कारण की मार्चमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आणि राहिलेले टॉपिक्स आहेत सर्व विषयांचे ते तुम्ही इथं करू शकता एप्रिल महिना हा पूर्णपणे आपल्याला रिव्हिजनसाठी इथं ठेवायचा आहे एप्रिलमध्ये तुम्हाला दुसरं काहीही करायचं नाही आहे तर एप्रिलमध्ये कसं करायचं तुम्हाला तर एका विषयाला तीन दिवसच द्यायचे आहेत आता इतकं फास्ट रिव्हिजन काय करायचं कारण की आपल्याला शेवटी काही दिवस उरले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपल्या अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या असतील तर ते आपण करू शकतो सो एकंदरीत आपण बघितलं तर जी जी एसमध्ये आपले सात विषय आहेत त्याला तर तीन दिवस म्हणलं तर एकवीस दिवस होतात आणि या एकवीस दिवसानंतरही आपल्याकडं सहा सात दिवस उरतात त्याच्यामध्ये तुम्हाला इयर पोशनचं रिव्हिजन किंवा कोणते फॉर्म्युले रिव्हिजन करायचे असतील तुम्हाला तर ते तुम्ही करू शकता स आपल्याला माहिती आहे की सिलेबसमध्ये फक्त जो पूर्वपरीक्षेचा सिलेबस दिला आहे त्याच्यामध्ये विशेष काही इलॅबोरेट केलेलं नाही आयोगाने त्याच्यामध्ये डायरेक्ट सब्जेक्टचे नाव दिलेले आहेत आणि आपला सर्वांनाच हा सिलेबस माहीत आहे आणि बुक लिस्टबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर लिमिटेड बुक्स लिस्ट पाहिजे आपल्याला आणि त्याचं मॅक्सिमम रिव्हिजन करायचं आहे एकाच विषयाचे चार पाच पुस्तकं वाचत बसायचे नाही आहेत आपल्याला एकच विषय परफेक्ट करायचा नाही आहे कारण की ही स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये सर्व विषयांचं बऱ्यापैकी ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामुळं एकच विषय परफेक्ट करण्यामध्ये बसू नका इथं आपल्याला कम्प्रिन्सिव कंप्रिहेन्सिव्ह स्टडी करायची आहे सगळे विषयांची स्टडी करायची आहे सो माझ्यानुसार तुम्हाला एका विषयाला एकच पुस्तक वाचायला हवं हो आणि त्याचं जास्त वेळेस रिव्हिजन करायचं आहे आणि शेवटी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा एक तुम्ही हे करायला विसरू नका उदाहरणार्थ भारताचं जे ॲन्शियन्ट आणि मेडिव्हल हिस्ट्री आहे म्हणजे प्राचीन व मध्ययुगिनी इतिहास यावर नेहमीच चार ते पाच क्वेश्चन येतात त्याच्यामुळे हे तुम्हाला सोडून चालणार नाही आता एम पी सीचे जे विद्यार्थी आहेत ते प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे ब भारताचा तो बाकीच्या परीक्षेला करत नाही त्याच्यामुळे त्यांना हा अवघड जातो सो माझ्यामध्ये तुम्ही हे जो पोर्सन आहे तो एन सी आर डी किंवा लुसन जी केमधून करून करू शकता तसं माहिती आहे आपल्याला सायन्सवर वीस क्वेश्चन विचारले वी जातात आणि आयोगाचा जर आपण कल बघितला तर सायन्सवर अवघड प्रश्न येतात त्याच्यामुळे मला वाटतं की हे सुद्धा तुम्ही लुसन जी के किंवा लुसनचं एक जनरल सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यामधून करून घेऊ शकता किंवा तुम्ही आधी जे पुस्तकं वाचलेलं आहेत महाराष्ट्र बोर्डाचे ते सुद्धा तुम्ही इथं रिव्हिजन करू शकता तसंच जे आपले जॉग्रफी म्हणजे भूगोलमध्ये आहे त्याच्यातले कोणते टॉपिक तुम्हाला करायला विसरायचे नाहीत तर जनगणना दोन हजार एकवीस मग इथं महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही संबंधित जे आकडे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तसेच युनिव्हर्सलची युनिवर्स ओरिजिन थेरीज आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत प्लॅनेट्स जे आहेत त्यांच्याबाबतसुद्धा माहिती घ्यायची आहे बाकीचे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला माहीतच आहेत इथं मी असे टॉपिक सांगते की जे बरेच जण करायला विसरतात तसेच इतिहास आणि भूगोलमध्ये आता आयोगाचा कल महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या भूगोलकडे सुद्धा वाढत आहे त्याच्यामुळे ते हे सुद्धा तुम्ही इग्नोर करू नका उदाहरणार्थ समाज सुधारक वृत्तपत्रे काँग्रेस अधिवेशन गव्हर्नर जनरल आणि वॉईस रॉय तसेच काँग्रेस अधिवेशनमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे झाले ते तुम्हाला माहीत पाहिजे महाराष्ट्रातील समाजसुधारक तसेच भारतातील समाजसुधारकावरही प्रश्न येतात वृत्तपत्रे हे सुद्धा महत्त्वाचे आहे त्याच्यावर नेहमीच प्रश्न येत आहेत अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे काही फायनान्स कमिशन झालेले आहेत पंधरा या सर्वांचे अध्यक्ष माहीत पाहिजे कारण की यावर रिपीटेड कोश क्वेश्चन येत आहेत तसेच अर्थशास्त्रामध्ये अजून एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे स्कीम्स जेवढ्या काही महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्या तुम्ही करा अर्थशास्त्रामध्ये स्कीम्सवर नक्कीच प्रश्न येतात पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटसाठी वरसुद्धा सुद्धा क्वेश्चन येतात ज्या समितीने पॉवर्टी लाईन दिलेले आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि यांच्याशी रिलेटेड ज्या स्कीम्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत पॉलिटीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स म्हणजे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज डी पी एस पीज हे सर्व टॉपिक चांगले करायचे आहेत याच्यातले जे आर्टिकल्स आहेत ते जशात तसे लक्षात ठेवायचे आहेत कारण की एम पी एस सीचा भर हा आर्टिकल विचारण्यावर असतो त्याच्यामुळे आर्टिकल तुम्हाला या तिन्हीमधील सर्व आर्टिकल लक्षात ठेवायचे आहेत उदाहरणार्थ बाराव्या आर्टिकलपासून एक्कावन्न ए एक आर्टिकलपर्यंत सर्व आर्टिकल, आर्टिकल तुम्हाला लक्षात पाहिजे त्यानंतर पार्लमेंट कोर्ट्स कोर्ट्स रिलेटेडसुद्धा आर्टिकल आता आयोग विचारत आहे तसेच गव्हर्नर संबंधित जे आर्टिकल्स आहेत ते सुद्धा तुम्ही करा एकशे एक्कावन्नपासून एकशे साठपर्यंत हायकोर्टासंबंधितचे आर्टिकल्स असे काही महत्त्वाचे आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आता आपण अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसबद्दल बोलणार आहोत आपला जो डी डे आहे एकंदरीत अठ्ठावीस एप्रिलला तुम्हाला काय करायचं आहे तर अठ्ठावीस एप्रिलच्या आधी जो आपली सत्तावीस एप्रिल आहे सत्तावीस एप्रिलला तुम्हाला व्यवस्थित आराम करायचा आहे